भास्कर भाऊ रामायण आणि गीता नवरात्र आणि गीता संक्रांती चालणे गेली गावरानी कोंबडा नवीनच कोंबडा निघेला ते कडकनाथ गावरानी कोंबडा पाहुणाले म्हणा पाहुणातून ऐकी पाहुणाले म्हणा कापा म्हणा फटका म्हणा तिने म्हणा बेकार झिंगे हे झिंगे ते पुरणपोळी कॅन्सल कर कोणले दिता तू आपला लाल कलगीना कोंबडा आहे मोठा तू कोंबडा कापेटा मी म्हणतो पाहुणा त्या हा मान राय ना तू पाटली बहीण होईस तर नाही मान राय तुझे माहिने चिंगे अरे पैसे रे पैसे रे पैसे रे चालस रे आपला ना शांत भर तुन बाई ना साला चालस आपला ना शांत चारच पीस बना किती चार पीस मुष्टी पाहुणा हो चार पीस आहेत ना तू कंबर कळला आठे नरम राहतो आठे गोया राहतो मालठ्या भल्ला जातो बेकार का सोडू मी तुला खायचं तोपर्यंत आम्ही थोडी थोडी पी येतो तुला भाऊ केवढा बेवडा आहे त्याच विचारतो नमस्कार
मला मग जॅकेट होतं, जॅकेट मग पाकिट होतं, पाकिट म्हणाल होता घर नाही जायला मला 20 रुपये दे ना. उमेश ऊस मग काय करणार रे हागीर आई बघ आणि पाणी काय दगड दगड मार. अरे बाहेर ने तपास कर भो पाणी तरी लय रे पाणी तपास काम कर काय खरोखर उष्ण टिपून उमेश म्हणा मग जॅकेट होतं, जॅकेट मग पाकिट होतं, पाकिट म्हणजे नव्हतं घर नाही जायला मला 20 रुपये दे. नाही येत पाहुणा माहिती सत्ताचे. अरे घर जातात 20 का 20 ना 40 40 ना 80 80 ना 160 तुना तुना 20 रुपये तरी वापस दे. 20 ना 40 40 ना 80 80 ना 160 म्हणा म्हणा 20 रुपये बिगर बाळा ना कशी वाटत. कांदूबाजी करे ये मला असं नको रे. मी जेव्हा दिलो होता त्या त्याच्यानंतर सकाळपर्यंत राहू द्या गमी जाती. सुने कशी बोधारू तो जाणे. उमेश
सोना प्याज तुले भेटना माझी थोडा भी माल घेतला सरक बाजूने भेटू इज अशी.